जानकाई आणि स्वामी कृपा या दोघे दोघाही संघांमध्ये जय स्ट्राइक वर असणार आहे. तन्मय नॉन स्ट्राइक एंडला आहे. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होतीये आणि पहिलं षटक जानकारी संघाचा ऋषिकेश घेऊन येतोय. सामना हा या अंतिम फेरीतला. यावेळी मात्र अप्रतिम ड्राईव्ह केलेला आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा सामना होणार आहे तो पाहूया. पुढचा चेंडू. धावसंख्या होतीये आता ती 5. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होता. बाटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. पहिली धाव जोरात काढतोय आणि एकाच धावे समाधान मानावं लागते. खरं तर आता एक एक दोन दोन धावांनी संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होती ती 6. कोणत्याही प्रकारचा गडी भात झालेला नाहीये. ऋषिकेश यावेळी मात्र अप्रतिम त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली. डॉट चेंडू टाकला गेला. मोठा फटका खेळण्याची मुभा देत नाहीये फलंदाजाला आणि अशाच प्रकारची गोलंदाजी त्या ठिकाणी करावी लागणार आहे जर कमीत कमी धावांवर संघाला बाद करायचं असेल तर. अशीच अपेक्षा गोलंदाजाकडनं आहे प्रत्येक. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात पुन्हा एकदा आला नव्हता. पहिली धाव जोरात, दुसऱ्या धावेकरता सुद्धा जोरात पळ काढला आणि दोन धावा सहज घेतल्या गेल्या. या दोन धावांसोबतच धावसंख्या आता होतीये ती 8. 8 धावा झालेले आहेत. तन्मय आणि जय सलामीची जोडी मैदानावर खेळपट्टीवर आहे. जय मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. ऑफसमच्या बाहेर निघाला होता चेंडू. सोबतच या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वामी कृपा संघाची धावसंख्या होती आहे ती 8 बिनबादात. पुढचा संघ जो असणार आहे भावेश नाव माहिती नाही सर. पुढचा सामना यार मात्र हायलँड ना हायलँड गार्डन्स आणि सुपरनल गार्डन या दोघी संघांमध्ये पुढचा सामना होणार आहे. आपण लगेच तयार राहणार आहोत. हायलँड गार्डन्स आणि सुपर गार्डन यावेळी मात्र अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पंच आहेत. निश्चित सांगतील आपल्याला. तोपर्यंत धावा त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात घेतल्या होत्या आणि हा चौकार असणार आहे. माफ करा, नो आहे. माफ करा, यस यस नो असणार आहे. यावेळी मात्र चांगलाच फटका आणि हा जातोय सरळ चौकारासाठी. या चौकारासोबतच धावसंख्या होते ती 16 धावा झालेल्या आहेत. चांगला फटका आहे, चांगला ड्राईव्ह आहे. मिसफील्ड थोडंसं मात्र यावेळी रिस्क घेतला नाही, धोका पत्करलेला नाही आहे. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. 17 धावा झालेले आहेत. यावेळी मात्र प्रतिम फटका. गॅपमधला चेंडू सरळ जातो सीमारेषे पार. चौकार. डीजे आता धावा होत आहेत. त्या चौकारानंतर 21 धावा होत आहेत. तन्मय या ठिकाणी मोठा फटका खेळला होता तन्मय द्वारा यष्टी रक्षकाकडनं आणि मात्र या ठिकाणी जय याची खेळी संपुष्टात येते.
जय या ठिकाणी बाद होतोय. अप्रतिम त्या ठिकाणी एसटी रक्षकाकडनं चेंडू घेतला. यानंतर होणारा सामना हायलंड गार्डन्स ए विरुद्ध सुपरनल गार्डन. आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. हायलंड गार्डन मनोज आणि सुपरलँड गार्डन प्लीज आपण नाणेफेकीसाठी त्वरित स्टेजवर यायचंय. यावेळी पंचांचा इशारा येतोय नोचा. वेदांग आलेला आहे नवीन फलंदाज. यावेळी मात्र पाहूया एक धाव जोरात पूर्ण करतोय पळून काढतोय आणि सोबतच हा असणार आहे चौकार आणि बाईच्या स्वरूपात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेली आहेत त्या 26. सुपरनल गार्डन आपण कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी यायचंय आणि या षटकामध्ये जवळजवळ धावा आलेल्या आहेत त्या 18. रितेश येतोय पुढचं षटक घेऊन. चांगली धावसंख्या उभारण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे. तन्मय यावेळी मात्र अप्रतिम झेल पकडले आहे आणि तन्मय याची खेळी मात्र संपुष्टात येते. तुषार त्या ठिकाणी होता आणि अप्रतिम झेल पकडला. नवीन फलंदाज आता मैदानावर येतोय ध्रुव. स्ट्राईकला आहे आता वेदांग. पाहूया वेदांगकडनं मोठ्या अपेक्षा आहेत मोठे फटके खेळण्याची. यावेळी मात्र टप्प्यावर चेंडूला मधल्या गॅप मध्ये. पाहूया मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा धावेकरता प्रयत्न आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय दोघांमध्ये चांगलं सामंजस्य, दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळत आहे. कॉलिंग दोघांमध्ये अतिशय चांगला आहे. आय टू आय कॉन्टॅक्ट दोघांमध्ये आहे आणि त्याचमुळे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहूया. बॅटच्या मधोमध घेऊन भिरकावून दिलेला आहे आणि हा आहे मोठा षटकार. या षटकारासोबतच धावसंख्या जलदरित्या पुढे सरकते होते ती 34. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढला. पाहूया एक धाव जोरात पण काढतोय. धावसंख्या आता होते ती 35 आणि स्ट्राईकला असणार आहे ध्रुव. धावा झालेल्या आहेत त्या 35. खरोखर आता या ठिकाणी हे जे तिसरं षटक चालू आहे आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव 35 धावा माफ करा 36 धावा झालेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर आता धाव येते. यावेळी हवेत असताना पाहूया नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. प्रयत्न बिलकुल केला होता चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू कॅरी केला नाही आणि एक धाव मिळाली. धावसंख्या 37 झालेली आहे आता आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 2-37 आणि आता हे शेवटचं षटक आहे. खूप महत्त्वाचा सामना आहे. फायनलचा सामना आहे हा आणि या ठिकाणी पाहूया जानकारी की स्वामी कृपा संघ बाजी मारतो. या मात्र प्रतिम फटका काय जबरदस्त फटका आहे. ऑन द राईस खेळला गेला षटकार. त्रेचाळीस धावा या षटकारासोबतच. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम षटकार.
49 49 धावा जवळजवळ आता अर्धशतक करायला आलेत. 49 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम फटकेबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते वेदांच्या बॅटमधनं. खरोखर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. त्याच पद्धतीचा एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस संडे असू शकत नाही. यावेळी मात्र पाहूया क्षेत्ररक्षण देण्यात आहे आणि मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. पाहूया काय घडते. परंतु निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. धावसंख्या आता 51 होतीये. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या 51 झालेली आहे स्वामी कृपा या संघाची. 51 धावा अजूनही शेवटचा चेंडू हा शेष आहे. यावेळी अप्रतिम त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र बाद. तर या ठिकाणी 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. मनोज नायर प्लीज आपण स्टेजवर यायचंय. द आयकॉन प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट स्पेशियस 2 BHK अँड 3 BHK. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट विनीत संकेत. व्हिजिट सेल्स गॅलरी. बावन्न धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना जो आहे सुपर्नल गार्डन आणि हायलँड गार्डन. ए टॉस साठी यायचंय प्लीज. सुपर्नल गार्डन आणि हायलँड गार्डन या ठिकाणी सामना चालू होतोय. पंचांचा इशारा येतोय. ऋषिकेश या ठिकाणी अप्रतिम फटका खेळला गेला आणि या ठिकाणी मिसफील्ड आणि चौकार. भूर्दंड बसतोय खरोखरच. ज्या ठिकाणी चेंडूला अडवायचं होतं त्या ठिकाणी चौकार जातो आणि एक खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. यावेळी आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया आणि निश्चित स्वरूपात हा सुद्धा असणार आहे चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. DJ दोन चौकार बॅक टू बॅक आलेले आहेत या ठिकाणी. एक चांगली सुरुवात ऋषिकेश द्वारा त्या ठिकाणी. 2 चौकार. धावसंख्या झालेली आहे ती आता 8. पुढचा चेंडू पाहूया. फुलटोस आणि यावेळी अप्रतिम फटका आणि हा असणार आहे षटकार. काय अप्रतिम सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर चक्क षटकार मारलेला आहे. आता मात्र या ठिकाणी वादळ आले की काय. जबरदस्त धावसंख्या उभारतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सरळ यष्ट्यांना आदळतो चेंडू. तोपर्यंत 2 धावा सहज घेतलेले आहेत. या 2 धावांसोबतच आमचे स्कोरर सांगतायत धावसंख्या होती आहे ती.
16 धावा झालेले आहेत. क्या बात है, कव्हरच्या क्षेत्रामध्ये जे खेळाडू उभे आहेत त्यांच्यावर ऑब्जेक्शन आले, ते 15 वर्षाच्या वरील वाटतायत, जे एवढे छोटे छोटे आहेत ना बोट एवढे, बघा सांगा केवढे छोटे आहेत ते, जेवढी बॅट उंच आहे त्यापेक्षा कमी उंचीचे आहेत. सन्माननीय भूषण साहेब या ठिकाणी नाणेफेकी करून घेत असताना हायलँड आणि सुपरनल मध्ये हा सामना होत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करून घेत आहोत. सन्माननीय भूषण साहेब त्या ठिकाणी नाणेफेकी करून घेत असताना आपण पाहत आहोत आणि नाणेफेकीचा कौल हा लागलेला आहे, कोणाच्या बाजूने निश्चित स्वरूपात कळेल. आणि हा नाणेफेकी जिंकलेली आहे हायलँड का, कोणी जिंकली हायलँड आणि त्यांनी मिलाप यांनी नाणेफेकी जिंकले आणि फिल्डिंग माफ करा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण काही चांगले चित्र आहे बघा, कव्हरचे खेळाडू बघा, कव्हरला केवढे मोठे खेळाडू आहेत. आणि बाद झालेला फलंदाज ऋषिकेश आहे, मोठा मासा गळाला लागलेला आहे. खरोखरच अप्रतिम त्या ठिकाणी मोठा विकेट घेतलेला आहे. खर तर त्यांनी चांगली सुरुवात करून दिली होती संघाला, 6 चेंडूंवर जवळजवळ 18 धावा त्याने पटकावल्या आणि मोठं योगदान त्याचं राहिलं होतं आणि या ठिकाणी तो बाद होतोय. रितेश नवीन फलंदाज येतोय. खास पारितोषिक आहे, कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी झेल घेतला, जो कव्हरला उभेत बघा कमर हात ठेवून, छान वाटतात. त्यांनी झेल घेतला तर स्पेशल बघा काय धावतोय तो. हा कबड्डी 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 परत आला, कधी बघितलं तुम्ही एवढे छोटे खेळाडू कधी खेळताना मोठ्या मैदानात या वयामध्ये? चायनाची भिंत सारखे उभे आहेत दोघं, त्यांच्यामधून बॉल जाणंच मुश्किल आहे. बघा ना केवढे आहेत. ओटू संदीप धन्यवाद बंटी सर. आणि हा चौकार काय प्रतिम त्या ठिकाणी फटकेबाजी. मगाशी बाद झाला होता खेळाडू ऋषिकेश, त्याने 6 चेंडूंवर 18 धावा केल्या. असं वाटत नाही ही मुलं एवढ्या वयात असं क्रिकेट खेळतायत. टीम सुपरनल फाइनल के दौर के लिए तैयारी करते हुए बेस्ट ऑफ लक. अंडर 15 का फाइनल यहां पर चालू है. एक वैशिष्ट्य 15 वर्षाखालील मुलांनो, तुम्हाला भाग्यवान तुम्ही या विभागात आहात ज्यामुळे तुम्हाला खेळायला मिळते एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. लाखो दर्शकांसमोर आई वडिलांना किती गर्व वाटत असेल ना, हा युलेस हा खेळतोय तो, फार बरं वाटतं. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे बंटी सर. यावेळी मात्र अप्रतिम फटका आणि हा असणार आहे सरळ मोठा षटकार. सरळ आता धावा हव्यात त्या. एकोणीस अजून पाहिजेत. यावेळी मात्र 9 पंचांचा इशारा आलेला आहे आणि हा जो असणार आहे 9 आणि 4 म्हणजेच 5 धावा या गणल्या जातील आणि अजूनही धावा आवश्यक असतील त्या. 14 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. एक धाव तर निश्चित मिळेल. आता फक्त धावा हव्या जिंकण्याकरता त्या 13 रनसे रून दूर या पर जीतने के लिए. पाहूया कोणता संघ या ठिकाणी बाजी मारतोय. जानकारी की स्वामी कृपा. यावेळी मात्र चांगलाच कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय, चांगला कलेक्ट केला गेला. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि थ्रो त्या ठिकाणी थोडा उशीर आल्या कारणाने फलंदाजाला संधी मिळते आणि तो सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचतोय. आणि आता ज्या धावा हव्यात त्या फक्त 12 धावा अजूनही शेष. 12 चेंडूंवर येणाऱ्या 12 धावांची आवश्यकता जानकारी संघाला. खूप महत्वाचं षटक असणार आहे. या षटकामध्ये निश्चित स्वरूपात गुच्छो में विकेट लेने होंगे. 12 चेंडू 12 धावा
आणि खरं तर या ठिकाणी जर सामना जिंकायचा असेल स्वामीकृपा संघाला तर विकेट घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे. धावांना थांबवावं लागेल, परंतु या ठिकाणी थांबायचं नावच घेत नाही आहेत जानकारी संघ. पुढचा चेंडू पाहूया. पुढचं षटक घेऊन येतोय सान्विक आणि हा कोणता चेंडू होता याला म्हणतात सबमरीन डिलिव्हरी, घसपट्टी बॉल, सरपट्टी चेंडू आणि हा चौकार. नो आणि हा चौकार, सोबतच धावा होत्या ते. आता पुन्हा एकदा नो आणि हा चौकार. नो आणि चौकार पुन्हा एकदा, पाच धावा. चेंडू सरपटी चेंडू टाकला, अजूनही धावांची आवश्यकता आहे ती. एक रनची आवश्यकता आहे जिंकण्याकरता. आणि हा या ठिकाणी अप्रतिम फटका आणि सोबतच हा सामना जिंकलेला आहे विजेत्या संघाला खूप खूप टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या जानकारी संघाला, कारण त्यांनी हा ठिकाणी हा सामना नाही तर हा फायनलचा सामना जिंकलेला आहे. आणि जानकारी संघाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी या लेवलला येऊन एक अगदी चांगलं क्रिकेट दाखवलं, चांगलं या ठिकाणी परफॉर्मन्स केला आणि अंडर 15 जो फायनलचा कप आहे तो या ठिकाणी त्यांनी त्यांचं नाव कोरलेलं आहे. चला तर बंटी सर या तुम्ही, तुमच्या समालोचनाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट, ठाणे शहराचा बुलंद आवाज. ओव्हर टू बंटी सर. धन्यवाद. आणि आता फायनल जो फायनल होणे जा रहा है सोसायटी ग्रुप का, वो दोनों टॉप टीमें हुए हैं, जो टीमें यहां पर अच्छे खेल खेलकर पहुंची हैं.